मित्रांनो, शो ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो खिरेश्वर या भागामध्ये, धरण तालुक्यातील धरण आहे, खिरेश्वरच्या भागामध्ये धरण आहे, पिंपळगाव दोघा धरण. या धरणाचा धरणामध्ये जलसाठासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ह्या इकडे आज आपण आडरई किंवा काळ वॉटर फॉल ट्रेक असं काही करणार नाही आहे. तर ह्या साईडला आपण आलो आहोत खास एका विशिष्ट पक्ष्यांना भेट देण्यासाठी. ते पक्षी आहेत रोहित, आणि इंग्लिशमध्ये त्यांना फ्लेमिंगो पक्षी असे सुद्धा म्हणतात. आणि हे जे पक्षी आहेत हे आपले भारतातील पाहुणे म्हणता येईल, भारतामधले पाहुणे किंवा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा हे पाहुणे म्हणून आपल्या भागामध्ये यायला लागलेले. आणि हे पक्षी जे आहेत हे प्रामुख्याने आढळतात आशिया खंड किंवा दक्षिण आफ्रिका वगैरे ह्या भागात जास्त आढळतात. आणि ते आपल्या भागात पावसाळा चालू झाल्यानंतर किंवा श्रावण चालू झाल्यानंतर थंडीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत हे पक्षी आपल्या भागामध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये जर बघितलं प्रामुख्याने तर पिंपळगाव धोगा धरण आहे, याच्या पानथळ भागामध्ये आढळतात. तालुक्यामध्ये तसे 5 धरणं आहेत, पण ह्या धरणामध्ये हे पक्षी जास्त करून आढळतात. त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भिगवण एक भिगवणचं एक पार्ट आहे, त्याला आपण उजनी जलाशय म्हणून बॅकवॉटरला सुद्धा हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि त्या ठिकाणी पक्षी पर्यटन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर आपला जुन्नर तालुका सुद्धा आता पक्षी पर्यटनामध्ये सुद्धा पुढे येतोय. तर आपल्या तालुक्यामध्ये निसर्ग भरपूर आहे. सर्वात जास्त पक्ष्यांचं माहेरघर म्हणजे 150 पेक्षा जास्त पक्षी निवडपुऱ्यामध्ये. ओके, राजधानी सर्वात जास्त पक्षी या भागात फ्लेमिंगो खास करून येते, खास करून म्हणजे आपल्यासाठी आली त्याच्यामध्ये. तर जुन्नर तालुक्यामध्ये पावसाळ्यात भरपूर आणि या निसर्गामध्ये अजून त्यांनी भर टाकलेली लोकमत 18 जे पत्रकार राजन शिंदे साहेब आहेत त्याची तयारी चालू झालेली आहे. आज त्यांच्यावरच स्टोरी असणार आहे त्या पक्ष्यांवरच. किंपोटे गावात पाऊस नव्हता अजिबात, पण इकडे आल्यानंतर क्लायमेट चेंज झालं आदित्य. मी आपलं पॅक केलेलं आहे कारण मला जास्त पाऊस पण नाही होत, आणि मी भिजण्याचा आनंद कमी येणार आहे पण पक्षी पाण्याचा आनंद जास्त येणार. सुरुवातीला मला थंडी वाजायला लागलेली आहे कारण मी भिजलो. 15-20 मिनिटानंतर माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मल होणार आणि मी पूर्ण स्टेबल होणार. तर बघूया आपल्याला तो पक्ष्यांजवळ जायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक सर भेटतात, साबळे सर, जे शिक्षक आहेत. तर त्यांचा फोन आल्यानंतर आपण ते पक्षी पाहण्यासाठी या ठिकाणी चाललो आहोत. बघूया हा व्हिडिओ कसा होतो आहे. आपल्याला शूटिंग भेटलं पाहिजे कारण हे पक्षी जवळ गेल्यानंतर उडून जातात, त्याच्यामुळे आपल्याला लांबूनच हे व्हिडिओ करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला आपल्यापासून यांना त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यायची आपल्याला. चलो चलो चला, आता थोडं चिखल सोडवायचं आपल्याला, पक्ष्यांपासून थोडं लांब राहायचं आपल्याला. त्याच्यामुळे पक्ष्यांना धोका वाटला की ते लगेच लांब पडणार आपल्यापासून, त्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही आहे पहिली गोष्ट. बरोबर, आपण आता माशाचा घाट चढून वरती आल्यानंतर हे खुबी गाव आहे. हां हां, म्हणजे हा जुन्नरची हद्द लागली आपली सगळी. ओके, खरं तर जसं आपण म्हणू शकतो ना 144 कलम ठाण्यात लागले, पक्ष्यांनी ठाण्यात जायला पसंती नाही दिली, जुन्नरमध्येच यायला पसंती दिली. जसं माणसं म्हणजे पर्यटक पुणे मुंबई नाशिकची सगळी आज आपण पाहिली, ह्या बाजूला आडरायचं ट्रेक आहे, पलीकडं नाणेघाट आहे, दाऱ्याघाट आहे, भीमाशंकर आहे, म्हणजे हा हे सगळं खोरं आहे नसादरीचं. आज पर्यटकांनी फुल गच आहे, तसे पक्षी सुद्धा परदेशी पक्षी सुद्धा आहे ना, आता इथं थव्याणी आहेत, खाद्य इथं प्रचंड मुबलक आहे. आणि त्यामुळेच हे अशा भात खाचरांमध्ये, खरं ती भात खाचर नाही, पानथळीच्या जागा आहे, याच्यामध्ये त्यांना छोटे कीटक असतील किंवा इतर काय खाद्यपदार्थ असतील हे मुबलक मिळत आहेत. एक महिनाभराचा प्रवास त्यांचा ह्या परिसरामध्ये असतो. आणि ही सगळी क्षणचित्र पाहायला तुम्ही आपण थोडी काळजी घ्या, कारण आपण काय करतो आल्यानंतर आवाज करतो, गोंगाट करतो, आणि मग ते उडून जाण्याची शक्यता राहते. त्यामुळे थोडी काळजी घेऊनच आपण आता हळूहळू जाणार आहोत त्या पलीकडच्या साईडने. शांततेत जा, ते तुम्हाला शांततेत थांबतील. पण आता आपण पलीकडच्या साईडने जाणे, मुळात त्यांचा कलर पांढरा आहे. आणि जे काही धरती मातेने आपण म्हणतो आता हा सगळा हिरवा शालू पांघरलेला आहे, त्या याच्यावर भरजरी स्वरूपाची जी नक्षी आहे ती पलीकडनं गेल्यावर भारी दिसेल, कारण आता बॅक लाईटला ती येणार आहे. म्हणून आपण आता हळूहळू पलीकडे जाणार आहोत. अशी नयनरम्य दृश्य आहे जी ती खास आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार या निमित्ताने. नक्कीच, चला चला आपण जाऊया, त्यांच्यापासून थोडं लांब जाऊया. काळ गेला का ते प्रॉब्लेम करते.
पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये आता फक्त 50 फुटाचं अंतर आहे, पण हे अंतर अजून आपण वाढवणार आहे, कारण हे खूप कमी अंतर आहे. पक्षी या ठिकाणावरून जाऊ शकतात. आपण थोडंसं लांब जाऊया या पक्ष्यांपासून, पण त्यांना एक प्रकारचा एक अंदाज आलेला आहे या पक्ष्यांना की आपल्यापासून धोका नाही आहे, कारण ते बरोबर ऑब्झर्व करत असतात माणसांना सुद्धा. थोडंसं लांब जाऊया आपण आता. आता हा किरेश्वरचा परिसर आहे आणि आपण भिंतीच्या या साईडला म्हणजे काळ वॉटरफॉलच्या साईडला आलो. या ठिकाणी पाणथळाचे भरपूर जागा, या ठिकाणी असे बरेच ठिकाणं आहे अशी की ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि ह्याच पाणथळावर हे पक्षी आढळतात आणि ह्या ठिकाणी त्यांना कीटक वगैरे किंवा मासे खेकडे किंवा असे बरेच प्रकार ह्या ठिकाणी ते खाण्यासाठी या ठिकाणी येतात. कारण हा पक्षी जो आहे हा खरं तर मांसाहारी पक्षी आहे. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आपली खूप वर्षापूर्वी एक भेट झाली आणि सरांनी त्यावरती चॅनल डबल केलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा भेट झाली साबळे सर. आता आपण त्यांच्यावर गप्पा मारूया, त्यांचं काय चाललं आहे नेमकी आत्ता आणि ह्या ठिकाणी ती एकटेच काय करतात मोठमोठे कॅमेरे घेऊन, त्यांच्यावर बोलूया. तर तुम्ही आता खूप आडी अडचणीत फिरायला लागलेले आहेत आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही एकदम मोठा कॅमेरा घेऊन या ठिकाणी तुम्ही सेटअप लावून बसले, ते काय भानगड आहे? खरं म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्याला जे काही मनातल्या जे काही ताणतणाव असतात ते सगळे निघून जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की निसर्गाकडनं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतात, शिकायला भेटतात. आज या ठिकाणी येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या परिसरामध्ये अगदी परदेशातून म्हणा असे एक जे फ्लेमिंगो पक्षी आहेत, ते फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या परिसराचं सौंदर्य आपण पाहायचं नाही मग कुणी पाहायचं या उद्देशानं या परिसरामध्ये गेली 5-6 आठवडे मी येतो. दर शनिवार रविवारी या परिसरामध्ये 2 फ्लेमिंगो पक्षी असतील. नुसते फ्लेमिंगोच नाही तर या परिसरामध्ये फ्लेमिंगोच्या बरोबर जे काही पाणथळ परिसर आहे या पाणथळ परिसरामध्ये खूप सारे वेगवेगळे पक्षी आहेत, ते पक्षी सुद्धा आपल्याला या फ्लेमिंगोच्या यांनी पाहायला भेटलेले आहेत. मग त्याच्यामध्ये ग्रहरोन असेल, चमच्याच्या आकाराचा बागळा असेल, हा आपल्याकडे नवीन आहे. बरेचसे पक्षी आपल्या या ठिकाणी पाहायला पाहिजे. यांचं टायमिंग कसं काय म्हणजे या भागात खरं तर पक्षी हिवाळ्याचा ही जे फ्लेमिंगो पक्षी आहेत ही हिवाळ्याच्या टायमिंगला येणारे पक्षी असतात, पण आपल्याकडं तसा मौसम तयार झाला ह्या मौसमामध्ये इकडे हमेशा असतात कसं काय? नाही तसं आपल्याकडं जे वातावरण आहे हे पावसाळ्याचं वातावरण हे या पक्षांसाठी योग्य असतं आणि पावसाळ्यामध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान आपल्याला हे पक्षी या ठिकाणी आपल्याला
म्हणजे आलेले दिसतात. खरं म्हणजे या ठिकाणचं जे आजूबाजूची परिस्थिती जैवविविधता आहे ती जैवविविधता या पक्ष्यांना खूप चांगली आहे. म्हणजे इथं त्यांचं जे महत्वाचं तुम्ही महेश सांगितलं की हे पक्षी मुळात पाणथळ पक्षी आहेत, पाण्यातले पक्षी आहेत आणि यांना यांचं जे खाद्य आहे ते मासे असतील, शिंपले असतील, खेकडा असेल किंवा ह्या जमिनीमध्ये जे काही किडे असतात हे किडे ते खात असतात. आणि इथं जे आजूबाजूचा परिसर आहे हा या ठिकाणचा चांगला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ह्या परिसरामध्ये बॅक वॉटर असल्यामुळं पाणी बऱ्याच वेळ टिकून राहतं. इथं लोकांचा डिस्टर्बन्स त्या मानानं कमी आहे, त्यामुळं हे पक्षी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये त्यांचा प्रजनन काळ पण हाच आहे असं मला वाटतं. प्रजनन काळ म्हणजे हा प्रजनन काळ असतो. आणि इथं म्हणजे आपल्या इथं ते प्रजनन नाही करत, ते प्रजनन आफ्रिका वगैरे ज्या जिथून कुठून येतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येणारे जे पक्षी आहेत ते खास करून कच्छी शहरातून येतात. दोन प्रकारचे फ्लेम आपल्याकडे येतात, ग्रेटर फ्लेम आणि लेझर फ्लेम, म्हणजे मोठा रोहितक आणि छोटा रोहितक. हे दोन पक्षी असतात. यांच्या प्रजननाचा काळ इथं झालं तर ते त्यांचं ब्रीडिंग वगैरे त्यांच्या ह्या घराच्या पाठीमाग ह्या ठिकाणी सुद्धा पक्षी आहेत आणि आपण तिकडे जाणार नाही, आपलं भरपूरच शूटिंग भेटलंय. पण सर या पक्ष्यांचं वैशिष्ट्य काय किंवा हे कशा प्रकारचे असतात, कोणता कलर असतो? खरं म्हणजे हे जे फ्लेमिंगो पक्षी आहेत, हे फ्लेमिंगो पक्षी हे आपल्याकडे येणारे सीझनेबल पक्षी आहेत. म्हणजे ते बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या देशातून या ठिकाणी येतात. परंतु आपल्या इथे जे येणारे पक्षी आहेत ते साधारणतः कच्छच्या रानातून आपल्याकडं स्थलांतरित करताना दिसतात. या पक्ष्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो काही परिसर आहे धरण क्षेत्रातला हा दलदलयुक्त असल्यामुळं इथं पाणलोट क्षेत्र जास्त आहे. आणि या ठिकाणी त्यांना जे काही पोषक वातावरण आहे त्यांचं म्हणजे त्यांचा निवारा असेल, त्यांचं खाद्य असेल, या सगळ्या गोष्टी पक्ष्यांच्या त्यांना ज्या आहेत त्या इथं भेटत असल्यामुळे हे पक्षी आपल्याकडं येताना दिसतात. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर नवी मुंबईला जी मुंबईची खाडी असेल, ठाण्याची खाडी असेल किंवा उजनी धरण असेल, बिग वन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या पक्ष्यांचं आपल्याला स्थलांतर झालेलं दिसतं. आणि आपल्या इथे जे हे पक्षी येतात हे साधारणतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये यांचं आपल्याला स्थलांतर इथं म्हणजे त्यांचं येणं दिसतंय. आणि या पक्ष्यांचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी हा खूप म्हणजे त्याची उंची जर आपण पाहिली तर साधारणतः 125 सेंटीमीटरच्या आसपास त्याची उंची आहे. आणि या पक्षाची उंच अशी मान त्याचबरोबर जितकी मान उंच असते तितक्याच उंचीचे त्याचे पाय असतात. म्हणजे जवळजवळ 2 फुटाच्या आसपास त्याची मान आणि 2 फुटाच्या आसपास त्याचे पाय अशी त्याचे वैशिष्ट्य. आणि त्याची जी चोच असते ही चोच गुलाबी रंगाची, तिला पुढच्या टोकाला थोडंसं काळसर अशी एकदम चमच्याच्या आकाराची वाकडी चोच असते. आणि त्या चोचेच्या माध्यमातून जे काही जमिनीमध्ये पाण्यामध्ये किडे असतील किंवा खेकडा असेल, मासे असतील, शिंपले असतील, हे खायचं काम हा पक्षी करत असतो. बरं, त्यांचे पंख आणि याच्याबद्दल कसं काय असतात? ते 3 कलरचे पंख असतात ना हे या पक्षाचे जे पंख आहेत हे पंख आपण जर लांबून पाहिलं तर हे त्याचे पंख आपल्याला पांढऱ्या रंगाचे दिसतात. परंतु ज्यावेळेस त्याचा आपण त्याच्या जवळ जाऊ त्या पांढऱ्या पंखांच्या खाली आपल्याला गुलाबी रंगाचे पंख दिसतात. आणि ह्या पंखांच्या खालच्या बाजूची जी किनार असते या किनारीला हे जे पक्षी आहेत या पक्ष्यांच्या काळा रंग असतो. ज्यावेळेस हा पक्षी आकाशात उडतो त्यावेळेस या तीनही रंगांचं आपल्याला दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि म्हणजे जी त्याची जी लांब मान असते आणि लांब पाय असतात या दोन्यांचा उपयोग हा या पक्ष्याला हवेमध्ये उडून बॅलन्स करण्यासाठी होतो. अशा पद्धतीने हा पक्षी अतिशय सुंदर, या पक्ष्याला अग्निपंख म्हणून सुद्धा अग्निपंख म्हणून देखील या पक्ष्याला ओळखलं जातं. आणि हिंदीमध्ये राजहंस राजहंस म्हणून आणि आपल्याकडं म्हणजे रोहित पक्षी मराठीमध्ये त्याला रोहित पक्षी म्हणतात आणि इंग्रजीमध्ये फ्लेमिंगो म्हणतात. अशा पद्धतीने हा पक्षी आपल्या परिसरामध्ये येतो, त्याचं सौंदर्य आपल्याला जवळून पाहता यावं म्हणून मला म्हणजे मला असं तुमच्या माध्यमातून सांगूशी वाटतं की जे काही कुणी आपल्या परिसरात लोक असतील यांनी अवश्य या पक्ष्यांना पाहावं. परंतु आपल्या वर्तनानं त्यांचा जो काही निवारा आहे, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टी देखील आपण काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद सर. आणि तुमच्यामुळे आम्हाला हा पक्ष्यांचा प्रवास सुद्धा किंवा पक्षी सुद्धा आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला जवळून पाहता आले आणि त्याचा आनंद पण घेता आला. नक्कीच धन्यवाद. तर आता आपण निघूया. आता आपला संडे स्पेशल हा एकदम भारी झालेला आहे, खूपच भारी झाला. म्हणजे खरं तर आता ड्रेस कोड जरी घातलाय तरी काही क्षण पाऊस उघडला होता आणि आता परत पाऊस यायला लागलाय. म्हणजे तुम्ही या परिसरात यायचं म्हटलं तर पाऊस तुमची काय तुमच्या मनावर वागत नाही, मनावर कधी पण पाऊस पडतो, कधी पण धुकं येतं. आणि आज सगळ्या गोष्टी एकदम छान पाहायला मिळाल्या. आणि हे जे घर पाहत आहे या घरामध्ये आम्ही काय क्षण घालवला. या मावशींनी आम्हाला चहा पण पाजला आणि खूप मजा आली. म्हणजे जो मधला पाऊस होतो तो आम्ही ह्याच घरामध्ये पाऊस चालू असताना बसलो होतो. त्या मावशी दिसत मावशी थोडं बाहेर आपण जरा कॅमेरा थोडं जवळ घेऊया.
मावशी तुमचं नाव सांगा आम्हाला, तुम्ही आम्हाला चहा पाजला मस्त पैकी. आता अलका कुणाजी सुपे. अलका कुणाजी सुपे. हा पुणाजी. हा किती वर्ष आता हे घर आहे तुमचं? इथं आमच्या इथे ना हे धरण धरत पाहि का पहिल्या सुरुवातीला पायात आलं का तेव्हापासून आमचं घर आहे. म्हणजे हे धरण तर मला एवढं काय सांगते ना किती वर्ष झालं ते. पण एकदम मस्त वातावरण आहे. अशा शेतातल्या घरात जर राहायचं असेल तर कोणाला पण ते सहज शक्य होत नसतं. यांचं रोजचं जीवन इथं जगणं आहे. यांना खरं तर त्यातलं महत्व नसेल, पण आमच्यासारख्या बाहेरच्या मंडळी ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस इथलं राहणं खूप एक वेगळं फील होतं. आणि हा सगळा आनंद आज आम्ही घेतला आहे. खरं तर आपण एवढं लांबून ते पक्षी पाहण्यासाठी आलो आणि यांच्या घराच्या काही फोटोवरच हे पक्षी पाहायला भेटतो. यांचं किती नशीब भारी. नक्कीच नक्कीच. तर चला हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. आणि हा जो पक्ष्यांचा व्हिडिओ आहे हा खूपच चांगला झाला, करतो यांच्यामुळे झाला आणि सरांमुळे मला या ठिकाणी येण्याची संधी सुद्धा भेटलेली आहे. मावशींमुळे चहा मिळाला. एवढ्या पावसात भिजल्यानंतर आपल्याला एवढं अमृत अमृतसारखा चहा प्यायला भेटला जातोय. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बरीच काही अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, या ठिकाणी आल्यानंतर काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दल आपल्याला साबळे सरांनी सुद्धा माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी यायच्या वेळेस काळजी घ्या, कारण ह्या पक्ष्यांना त्रास झाला नाही पाहिजे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं जे शिव ट्रेकर्स चॅनल आहे ह्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे आपले जे निसर्गातील काही जे व्हिडिओ आहेत ते येत राहतील तुमच्यासमोर. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय.